छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराला आदर्श मानून या या महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये महिलांचा सन्मान ओबीसी आदिवासी मागासवर्गीय आणि सर्व समाज घटकांचा विकास घडवण्याच्या दृष्टिकोनातून एकीकडे शाश्वत शेती तर दुसरीकडे युवकांच्या हाताला काम देण्यासाठी पर्यावरणाचा समतोल साधत पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी या महाराष्ट्राचा जो पंचतीर्थ असा अर्थ अर्थसंकल्प मांडलाय त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अर्थमंत्री म्हणून जो अर्थसंकल्प मांडलाय त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी मी बोलतोय अध्यक्ष महोदय हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा साडेतीनशे वर्ष आहे आणि शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड या रायगड या ठिकाणी विविध कार्यक्रम होणार आहेत अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज हा या महाराष्ट्राचा श्वास आहेत या महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि म्हणून या राज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील अशा पद्धतीनं हा सोहळा संपन्न व्हावा याच्यासाठी साडेतीनशे कोटी साडेतीनशे कोटी रुपयांची तरतूद ही होणार आहे त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो अध्यक्ष महोदय या देशाचं पंतप्रधान म्हणून माननीय नरेंद्र मोदीजी यांनी दोन हजार चौदा साली सूत्र स्वीकारली आणि तेव्हापासून या देशानं विकासाची नवी दृष्टी ही स्वीकारलेली आहे संपूर्ण देश कोणाच्या मेहरबानीची प्रतीक्षा न करता प्रत्येक राज्य हा स्वतःच्या क्षमतांचा विकास करत या प्रगतीची प्रगतीची का स्वीकारतोय आणि याच दृष्टिकोनातून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दोन हजार चौदा साली ज्यावेळेला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सूत्र स्वीकारली त्यानंतर या महाराष्ट्राने एका अर्थानं खाट टाकली आपण पाहतो अध्यक्ष महोदय पाण्याचा तुटवडा हो लातूर सारख्या ठिकाणी ट्रेननी पाणी न्यावं लागत होतं आज जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून महाराष्ट्राने जी भूमिका स्वीकारली अनेक गावं ही आता दुष्काळमुक्त झाली महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचं एका अर्थानं टार्गेट माननीय देवेंद्रजींनी स्वीकारलेलं होतं त्या दुष्काळाला भूतकाळ करण्याच्यासाठी टाकायला सुरुवात केली भार नियमन हो आज आपण पाहतोय मुक्त अशा पद्धतीचा महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळतोय मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या माध्यमातून रोजगाराला चालना देण्याचं चा काम देवेंद्रजींनी स्वीकारलं आणि गृहमंत्री म्हणून काम करत असताना माननीय देवेंद्रजींनी वेगवेगळ्या पद्धतीची उपाययोजना करत या महाराष्ट्रामधला कन्विक्शन रेट वाढला पाहिजे ज्याच्यातून गुन्हेगारी संपेल फॉरेन्सिक लॅब्स असतील त्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी साबित करण्यासाठी पुढाकार घेतला आणि आता दोन हजार एकोणीस नंतर जरी अडीच वर्ष खंड पडला असला तरी आता पुन्हा नव्यानं मान्य मुख्यमंत्री या एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा या अर्थसंकल्प अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र दमदारपणानं पावलं टाकत पुढे जाणार आहे आणि म्हणून आपण पाहतोय अनेक पावलं या महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी उचललेली आहेत अनेक विषय सांगता येतील पण माझ्या रायगड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचं म्हणजे मच्छीमारांच्या साठी जिथे प्रकल्प बाधित मच्छीमार आहे त्यांच्यासाठीच सा एक धोरण पहिल्यांदा या देशामध्ये आणलं जात आहे आणि म्हणून मत्स्य विकास कोश याची स्थापना केली प्रत्येक प्रकल्पाच्या प्रकल्प कॉस्ट आहे प्रोजेक्ट कॉस्टच्या दोन टक्के किंवा पन्नास टक्के पन्नास कोटी रुपये इतकी घसघशीत रक्कम दिली जाणार आहे मी इतकीच मागणी करणार आहे की याच्या पुढच्या कालावधीमध्ये याची तरतूद होईल पण आज या ठिकाणी जे प्रलंबित मागण्या आहेत मग धरमतर खाडी आहे या धरमतर खाडीतल्या मच्छीमारांनी मागणी केलेली आहे त्यांच्यासाठी सुद्धा या अशा पद्धतीची तरतूद लागू झाली पाहिजे मागणी आहे अध्यक्ष महोदय मच्छीमारांना सरसकट डिझेल अनुदान दिलं जाणार आहे मी त्याचंही स्वागत करतो पारंपरिक मच्छीदार आहे मच्छीमार आहेत त्यांना पाच लाख रुपयापर्यंतचा विमा दिला जाणार आहे त्याचं स्वागत करतो पीक विम्याच्या बाबतीमध्ये तर संपूर्ण महाराष्ट्र स्वागत करेल की संपूर्ण महाराष्ट्र रायगड जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होणार आहे अवकाळी पाऊस येतो अतिवृष्टी होते अशा वेळेला या शासनाच्या माध्यमातून या पीक विम्याच्या साठीच प्रीमियम भरलं जाणार आहे याचं निश्चितपणानं सर्व शेतकरी स्वागत करणार आहेत अध्यक्ष महोदय सर्व शहरांना जल शाश्वत करण्याच्या बाबतीमध्ये शासनानं पुढाकार घेतलाय मी त्याचं या ठिकाणी स्वागत करतो पण अध्यक्ष महोदय सध्या सुरू असलेली हर घर नल हर घर जल ही जी योजना आहे याच्यामध्ये काही ठिकाणी योजनांच्या नियोजनामध्ये त्रुटी राहिल्या दोन हजार चोवीस पर्यंत या योजना पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यायचा होता अशा वेळेला काही ठिकाणी स्त्रोत आहेत या स्त्रोतांचा विचार न करताच त्या योजना अर्धवट आखल्या गेल्या या पूर्णपणाने आखल्या जाण्यासाठी यामध्ये ऍडिशन करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून यासाठी मी या ठिकाणी मागणी करतो की यांचा विचार या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देखील झाला पाहिजे अध्यक्ष हो महोदय महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून दीड लाखाच्या ऐवजी आता पाच लाखापर्यंतचं कव्हरेज दिलं जाणार आहे मी विनंती करेन की जनगणना न झाल्यामुळे अनेक या ठिकाणी परिस्थितीनं गरीब पण ज्यांचा ज्यांना कव्हरेज मिळत नाही अशा कुटुंबांना या योजनेचा फायदा मिळण्यासाठी शासनानं पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय रायगड जिल्हा ठाणे जिल्हा जे या ठिकाणी लोकसंख्येनं प्रचंड जिल्हे आहेत अशा जिल्ह्यांना या ठिकाणी वेगवेगळ्या योजनांचा लाभ अधिक प्रमाणात मिळाला पाहिजे तिथल्या लोकसंख्येला या योजनांचा फायदा झाला पाहिजे मग हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं आपला दवाखाना योजना आहे या योजनेच्या माध्यमातून विनामूल्य चाचण्या चिकित्सा उपचार होणार आहे मग याच्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी याचा लाभ मिळणार आहे पण काही ठिकाणी तालुक्याच्या मुख्यस्थाना इतकीच महत्वाची शहर आहे त्याही ठिकाणी या पद्धतीचे दवाखाने वाढीव स्वरूपात मध्ये मिळाले पाहिजेत अध्यक्ष महोदय शेवटचा मुद्दा या ठिकाणी मांडतोय विरार ते अलिबाग या मल्टी मॉडेल कॉरिडॉर ची सुरुवातीची घोषणा केली गेली आहे रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गाची घोषणा केली गेलेली आहे मेट्रो मार्ग बारा जी ज्याच्यामध्ये कल्याण ते तळोजा ही वीस पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटर लांबीच्या या ठिकाणी मेट्रो मार्ग होणार आहे पाच हजार आठशे पासष्ट कोटी रुपये या मार्गासाठी दिले जाणार आहेत अध्यक्ष महोदय रायगड जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकल्प येतात आमच्या पनवेल उरण तालुक्यामध्ये धरलं तर अनेक प्रकल्प येत आहेत अशा वेळेला या प्रकल्पांच्या मुळे ज्या जे लोक प्रकल्प बाधित होणार आहेत त्यांना तिथे जो रोजगार निर्माण होतो मग केंद्र शासनाचे प्रकल्प असतील राज्य सरकारचे प्रकल्प असतील यामध्ये त्या प्रकल्प बाधित स्थान मिळालं पाहिजे त्या प्रकल्प नोकरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सामावून घेतलं पाहिजे त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे याच्यासाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून तरतूद झाली पाहिजे मी माननीय सरकारचं अभिनंदन करतो की स्टार्टअपच्या साठीचे प्रकल्प आहेत याचं निवासी प्रशिक्षण आणि संशोधनाची संस्था कळंबोली या ठिकाणी होणार आहे अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकल्पांच्या प्रकल्प बाधितांना विशेषत्वानं संरक्षण आणि तेही विशेषत्वानं रायगड जिल्ह्यामध्ये जे विशेष प्रकल्प येतात यांना चांगल्या पद्धतीचं कॉम्पन्सेशन मिळावं आणि त्याचबरोबरीनं त्यांना या व्यवसायामध्ये या मोठ्या प्रकल्पामध्ये सामावून घेतल्यासाठी पुढाकार घेतला जावा अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी या अर्थसंकल्पामध्ये होत आहेत या अर्थसंकल्पाचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी स्वागत करून माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदयांचं अभिनंदन करून थांबतो जय हिंद जयोग्रहाची बैठक आता स्थगित